नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी एनडीएस परीक्षा विषय इतिहास त्यामधलं प्रकरण क्रमांक 2 इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा या प्रकरणामध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन या पॉइंटवर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न कसे येऊ शकतात याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत. मग यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनामध्ये प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह त्या ठिकाणी मिळतात. त्यामध्ये पहिला मार्क्सवादी इतिहास, दुसरा वंचितांचा इतिहास आणि तिसरा स्त्रीवादी इतिहास. मग या तिघांचा जर विचार केला तर यावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात. त्यापैकी पहिला प्रश्न पाहू आपण. महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकामध्ये शूद्रांशी शूद्रांचा इतिहास त्या ठिकाणी सांगितलेला. मग यावरती प्रश्न कसा येऊ शकतो परीक्षेमध्ये, तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी पुस्तकामध्ये कशाचा उल्लेख केला किंवा महात्मा ज्योतिराव फुले शूद्रांशी शूद्र हा उल्लेख कोणत्या पुस्तकामध्ये केलेला आहे किंवा खालील पैकी महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे, अशा प्रकारचे प्रश्न फिरून फिरून त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये पुढचा प्रश्न जर पाहिला आपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला, तर त्यांनी 2 ग्रंथ लिहिले. पहिला हुक वेअर दी शूद्रास आणि दुसरा अनटचेबल्स, असे 2 ग्रंथ त्यांनी लिहिलेले. यावरती सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्याच प्रकारे ताराबाई शिंदे जर पाहिलं, यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ लिहिताना त्या भारतातल्या पहिल्या स्त्रीवादी लेखन करणार आहे. यावरती प्रश्न अशा प्रकारे विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिल्या स्त्रीवादी लेखन करणाऱ्या खालीलपैकी कोण आहे, किंवा साराभाई शिंदे यांनी कोणतं पुस्तक त्या ठिकाणी लिहिलं आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. शेवटचा प्रश्न पंडित रमाबाई, आता पंडित रमाबाई यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक त्यांचं खूप प्रसिद्ध आहे. यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी पंडित रमाबाई यांनी कोणतं पुस्तक लिहिलं, अशा प्रकारे एनटीएस परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात.